योगिता ने आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूयात आता सविस्तर। जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे, त्याचप्रमाणे देशामध्ये कोरोनाचा वेग देखील झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्या देखील वाढतेच आहे। कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे। यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे, मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते। गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली। गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे तब्बल 89,129 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 714 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णसंख्या एकूण 1,23,92,260 वर पोहोचली। तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,64,110 लोकांचा मृत्यू झालाय। आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 89,129 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 कोटींवर पोहोचली आहे।